सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे धर्मरक्षक अंबादास गोरंटला यांच्या नेतृत्वाखाली बापूजी नगरातील हनुमान मंदिर हॉल येथे बुधवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राष्ट्रसेवा शिबिर घेण्यात आले. नवयुवका, तू मतदार हो, राष्ट्रहिताचा हकदार हो, असे आवाहन करून 18 वर्ष पूर्ण झालेल्या युवकांचे मोठ्या प्रमाणात नवीन नोंदणी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून डिलीट झालेल्या मतदारांची नव्याने नोंदणीही करण्यात आली. बापूजी नगर, लष्कर, शास्त्री नगर या भागातील अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात या शिबिराचा लाभ झाल्याने नागरिकांनी अंबादास गोरंटला यांचे आभार मानले. आज बापूजी नगर येथे अंबादास गोरंटला मित्र परिवार यांच्या वतीने राष्ट्रसेवा शिबिर भरवण्यात आलेलं आहे. त्या शिबिरामध्ये सगळ्यांना मोफत जे मतदान नोंदणी असेल, मतदान नाव नोंदणी दुरुस्ती आणि अजून वोटर आय डी आणि वोटर आय डी दुरुस्ती, आयुष्मान भारत योजना कार्ड आणि ई श्रम कार्ड अशा सगळे प्रकारचे स्कीम सर्वसामान्य गोरगरिबात लोकांना मुक्त आणि लगेचच्या लगेच याचा लाभ मिळत आहे. आणि मलाही या शिबिराचा लाभ मिळाला आहे. अशा लोकांना समाजाचं नेतृत्व करायला पाहिजे आणि त्यांना सहाय्य सपोर्टसुद्धा करायला पाहिजे. धन्यवाद. या शिबिरात मतदार नोंदणी दुरुस्ती, आधार नोंदणी दुरुस्ती, आयुष्मान भारत कार्ड, ई श्रम कार्ड नोंदणी आदी सुविधा नागरिकांना देण्यात आल्या. याप्रसंगी मोची समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम, धर्मरक्षक अंबादास गोरंटला, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, हिंदू राष्ट्र सेना शहर प्रमुख रवी गोणे, शहर संघटक आनंद मुसळे, शिबिर प्रमुख प्रकाश आसादे, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी, भाजप कार्यकर्ते दत्तात्रय पोसा, श्रीनिवास जोगी, सतीश शिरसिल्ला, राममूर्ती येमूल, मार्कंडेय जनजागृती संघाचे अध्यक्ष शेखर राचरला, नितीन मार्गम, बालराज बिंगी, वेणू कोंकत्ते आदी उपस्थित होते. जय श्रीराम. नवयुवका, तू मतदार हो, राष्ट्रहिताचा हकदार हो. राष्ट्रसेवा शिबिर आज आम्ही सोलापूर शहर मध्यमधील बापूजी नगर येथे राष्ट्रसेवा हे शिबिर आयोजित केलं होतं. त्या शिबिरामध्ये नुकताच जे 18 वर्ष पूर्ण झालेले नवयुवक जे युवती आहेत त्या सर्वांना नवीन मतदान नोंदणीसाठी आम्ही एक शिबिर आयोजित केलं होतं. त्या शिबिरासोबतच आपण नवीन आधार कार्ड व दुरुस्ती तसेच ई श्रमिक कार्ड व आयुष्यमान कार्ड हे सर्व एकूण एका छताखाली आम्ही या शिबिराचं आयोजन केलं होतं. तर या शिबिराला भरभरून लोकांनी प्रतिसाद दिले, त्याबद्दल मी सर्व नागरिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हे जे आता शिबिराचं जे बघता प्रतिसाद, येत्या पुढील काळात सोलापूर शहर मध्यमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही या शिबिराचं आयोजन करणार आहे. आणि सर्व मतदारांना एक विनंती आहे की जे लोकसभेमध्ये चूक झाली ते विधानसभेमध्ये होणार नाही याची काळजी घेऊन आपण ज्या लोकांचं मतदान डिलीट झालेलं आहे त्यांनी पुन्हा एकदा मतदान नोंदणीसाठी यावं. आणि सर्व युवकांना एक विनंती आहे की जे 18 वर्ष ज्यांच्यानंतर पूर्ण झालेले आहेत काळजीपूर्वक आपलं मतदान नोंद करा आणि या राष्ट्रसेवेमध्ये आपण सर्वांनी सहभाग घेऊया. जय श्रीराम.